नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की थोड्याफार प्रमाणामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीच्या परिसरामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे। त्याच्यावेळेस आपण बघू शकता की बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत। थोड्याफार प्रमाणात नांदेडमध्येही पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। विदर्भामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सध्या मोठ्या पावसाचं वातावरण तयार होत आहे। ओरिसा, तेलंगणा या परिसरामध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत, हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत। त्यामुळे रात्री विदर्भामध्ये, खास करून पूर्व विदर्भात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला पावसास अनुकूलाची परिस्थिती आहे। त्याच्यावेळेस अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा विरळ स्वरूपात पावसाचे ढग आहेत। उर्वरित महाराष्ट्रातही ढग आहेत, परंतु मध्यम स्वरूपाच्या पावसास अनुकूल असे ढग आहेत। अतिवृष्टीस अनुकूल असे ढग हे विदर्भाच्या दिशेने सरकत आहेत। त्यामुळे पूर्व विदर्भात आज रात्री जोरदार पावसाची शक्यता आहे। आपण बघू शकता की कर्नाटकातून या दिशेने आपल्याला पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात सरकत आहेत। सांगली, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात त्याचा प्रभाव पडेल। त्याचवेळेस आपल्याला या ठिकाणी तेलंगणा, आंध्र प्रदेशाकडून मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग हे पूर्व विदर्भाच्या दिशेने सरकत आहेत, त्याचाही महाराष्ट्रावर परिणाम होईल। त्याच्यावेळेस आपण या ठिकाणी बघू शकता की बीडच्या आणि परभणीच्या भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत। त्याच्यावेळेस या ठिकाणी सांगली आणि सोलापूरच्या काही भागात पावसास अनुकूल प्रकारचे ढग सरकत आहेत। मुंबई आणि नाशिक परिसरात या ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार झाले आहेत। त्याच्यावेळेस आपण बघू शकता की जळगाव, धुळे, नंदुरबार या परिसरात या ठिकाणी सुद्धा पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार झाले आहेत। तर एकूणच महाराष्ट्रात आता पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे, त्यामुळे आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल अशी शक्यता आहे। रात्री आपल्याला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होईल, त्यामुळे पावसाचं प्रमाण रात्री वाढण्याची शक्यता आहे। कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर हळूहळू आता सुरू झाला आहे। समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली, कमी दाब सुरू झालेला आहे। तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेकडून महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग सरकत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात रात्री काही जिल्ह्यांमध्ये, खास करून पूर्व विदर्भ, मराठवाड्यातील पूर्वेकडील भाग, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये सध्या 1006 हेक्टा पास्कल हवेचा दाब आहे, काही भागात 1008 हेक्टा पास्कल हवेचा दाब आहे। बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण होत असून कमी दाबाला आता सुरुवात झाली आहे। साधारण भुवनेश्वर आणि विशाखापट्टणच्या दरम्यान हे पावसाचं क्षेत्र आहे। सकाळी पहाटेपर्यंत भुवनेश्वरच्या दरम्यान हा कमी दाबाचं केंद्र तयार होईल अशी एक शक्यता आहे। 10 तारखेला रात्री हे किनारपट्टीला येईल अशी शक्यता आहे। 7 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंत हे भूभागावर प्रवेश करेल, हा अंदाज आत्तापर्यंत आपला बरोबर ठरतो आहे। 7 तारखेला दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील भागात मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव आपल्याला जाणवेल। समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की सोलापूर, सांगली, कोल्हापूर, काही प्रमाणात लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। रात्री नांदेडच्याही बऱ्याच भागात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। तर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातही रात्री पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा विदर्भात पाऊस असणार आहे, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात आणि लातूर, नांदेडच्याही भागात पावसाचं वातावरण रात्री असणार आहे। विदर्भामध्ये पूर्वेकडून वाऱ्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे। 10 तारखेला आपण बघू शकता की उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाला वातावरण तयार होईल। दुपारी 1 वाजताच
त्याचवेळेस आपण हेही बघू शकता की कोकण किनारपट्टीलासुद्धा संततधार पाऊस पडणार आहे. आपल्याला दिसतं आहे की सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात पावसास सनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे, नाशिकचा सर्वच भाग, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात दुपारनंतर होईल. आपण बघू शकता की 5 वाजेपर्यंत उद्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, बीड, पुणे या सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे. कोकण किनारपट्टीसहित उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात दिवसभरात पडणार आहे. विशेष म्हणजे कमी दाबाचा प्रभाव विदर्भावर येत असल्यामुळे विदर्भामध्ये गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वदूर सर्वच जिल्ह्यात आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसेल. देखील 6 तारखेला रात्री आपल्याला महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील. अहमदनगर, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, संपूर्ण कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्हे आणि नाशिक या जिल्ह्यात रात्रीसुद्धा पावसात जोर राहणार आहे. विदर्भातही विरळ स्वरूपात पावसात जोर राहणार आहे. रात्री 2 नंतर महाराष्ट्रात पावसात जोर वाढेल आणि मुसळधार पावसाला सुरुवात आपल्याला होताना दिसेल. यामध्ये सुरुवातीला अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव वाढेल. त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातसुद्धा 7 तारखेला पहाटे आपल्याला पाऊस होताना दिसेल. महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात आपल्याला 6 तारखेला रात्रीसुद्धा दिसेल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह संततधार, मुसळधार, वाहवानी अशा प्रकारचा पाऊस पडेल. नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, सतर्क राहावं, कारण खूप पाऊस या कालावधीमध्ये पडण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे. कालपासूनच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा पावसाचा प्रभाव आणखी बरेच दिवस राहणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे वाढत जाणार आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात होण्यासाठी आता अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.